तर आज आपण बघणार आहोत फ्लोरोसेंट ट्यूब। याच्यामध्ये आपण बघणार आहोत की ट्यूबची जी फ्लोरोसेंट म्हणजे ट्यूब आहे त्याची रचना कशी असते, फ्लोरोसेंट ट्यूबची कार्यपद्धत आणि त्याच्यामध्ये स्टार्टर याच्याबद्दल पण माहिती बघू। तर बघा, एका काचेची लांब नळी असते। आता हे रचना बघण्यासाठी ही डायग्राम बघा, याच्यात दिले आहे काचेची नळी असते, आतून फ्लोरोसेंट पावडरचा लेप दिलेला असतो, यालाच आपण फॉस्फरस कोटिंग पण म्हणतो इथे दाखवल्याप्रमाणे। आणि त्यानंतर नळीमध्ये पारा व ऑर्गॉन गॅस भरलेला असतो। आता पारालाच आपण इंग्लिशमध्ये मर्क्युरी असे म्हणतो। नळीच्या दोन्ही टोकाकडे टंगस्टनचे फिलामेंट बसवलेले असते, हे जे या डायग्राम मध्ये दिसून येते। आणि प्रत्येक फिलामेंटला दोन पिन जोडून कॅप म्हणून टर्मिनल बाहेर काढलेले असतात। नळीचे दोन्ही बेस कॅम्प पूर्ण बंद केलेले असते। अशी ही आपल्या फ्लोरोसेंट ट्यूबची रचना आहे। तर आता याच्यात बघू आपण कार्यपद्धत। बघा, हा फेज आहे आणि हा न्यूट्रल आहे। याच्यामध्ये चोक आहे, इलेक्ट्रोड, स्टार्टर आणि फॉस्फोरसचे कोटिंग, ठीक आहे। आता बघा, फेज हा डायरेक्ट चालला चोकला इलेक्ट्रोडला, त्याच्यातून स्टार्टरला आणि इकडे दुसरा इलेक्ट्रोडला आणि न्यूट्रलला, अशा प्रकारे आपला सर्किट कंप्लीट होतो। आता जेव्हा आता आपण त्याची कार्यपद्धत बघू की आपला हा पुरवठा कसा प्रकाश परसा प्रकाश हा देतो। आता बघा, जेव्हा करंट हा माझा फेज कडून जातो चोक म्हणून जातो आणि इलेक्ट्रो रोड कडे जातो आणि आपल्या स्टार्टर मध्ये जातो। इथे बघा, आता आपण थोडी स्टार्टर बद्दल माहिती बघू या पिक्चर मध्ये, ठीक आहे। आता जेव्हा आता करंट असा येतो, ठीक आहे, तर हा मुव्हेबल कॉन्टॅक्ट मध्ये जातो। इथे दोन कॉन्टॅक्ट राहतात, एक मुव्हेबल आणि एक फिक्स कॉन्टॅक्ट। या मुव्हेबल कॉन्टॅक्ट मध्ये जातो। आता फिक्स कॉन्टॅक्ट हा फिक्स राहते पण मुव्हेबल कॉन्टॅक्ट हा मूव होऊ शकतो, ठीक आहे। आता बघा, जेव्हा माझा करंट हा स्टार्टर कडे जातो तेव्हा स्टार्टर मध्ये एक लॅम्प राहते छोटासा। जेव्हा तो लॅम्प मधून करंट जातो तेव्हा तो हीट होतो आणि त्या हीटमुळे हा आपला मूव्हेबल कॉन्टॅक्ट आहे हा थोडा असा बेंड होऊन आपल्या फिक्स कॉन्टॅक्टला टच होतो। याच्यामुळे काय होते, आपला सर्किट हा कंप्लीट होतो। आता आपण मेन डायग्राम या डायग्राम कडे, त्याच्यामुळे काय होते, आपला असा असा हा सर्किट कंप्लीट झाला आणि असा करंट हा आता फ्लो होऊ लागला या दुसऱ्या इलेक्ट्रो रोड मध्ये, त्याच्यानंतर न्यूट्रल मध्ये आणि सर्किट काय झाला इथे कंप्लीट झाला। याच्यामुळे सर्किट हा कंप्लीट होतो आणि सर्किट मध्ये करंट वाहून फिलामेंट मध्ये उष्णता निर्माण होते। आता या उष्णतेमुळे काय होते, फ्लोरोसेंट ट्यूब मधला जो एरागॉन आणि मर्क्युरी गॅस आहे यांची वाफ तयार होते। यावेळी आपला करंट हा आता पुन्हा स्टार्टर कडे नाही जात। याच कारण का, की स्टार्टर मधले जे आपले कॉन्टॅक्ट आहे, आता हे आपले कॉन्टॅक्ट क्लोज झालेले आहे, ठीक आहे, हे क्लोज झाले आहे, ठीक आहे। याच्यामुळे काय होते, याच्यात जास्त प्रमाणात रेजिस्टन्स तयार होते। याच्यामुळे काय का, आपला हा जो रेजिस्टन्स राहतो हा करंटला काय करतो, अपोज करतो। त्याच्यामुळे करंट हा स्टार्टरकडे जात नाही कारण की इथे जास्त प्रमाणात रेजिस्टन्स असतो, त्यामुळे करंट हा आपल्या फ्लोरोसेंट ट्यूब कडून वाहू लागतो। हे बघा असा, ठीक आहे। आता आता गॅसची वाफ ही विजेचे कंडक्टर असल्यामुळे करंट हा ट्यूब मधून वाहून सर्किट कंप्लीट करतो। आता बघा, आता नवीन करंट कसा राहील, आपला असा हा चोक मधून आणि हा इलेक्ट्रोड। आता बघा, स्टार्टर कडे तर करंट जातच नाही कारण की याची रेजिस्टन्स खूप जास्त आहे, त्यामुळे आता एरागॉन आणि मर्क्युरी हेच आपले आता कंडक्टर म्हणून ऍक्ट होते आणि आपला करंट या ट्यूब मध्ये जाऊन इलेक्ट्रोड
आणि आपला हा न्यूट्रलला जाते. असा इथे आता नवीन सर्किट कंप्लीट होते. आता यावेळी गॅसच्या वाफेतून अल्ट्राव्हायोलेट हे अदृश्य किरणे तयार होते. हे अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्याला डोळ्याने दिसत नाही, आता ते बाहेर पडतात, पण फॉस्फरसच्या कोटिंगमुळे काय होते, आपल्याला ह्या अदृश्य अल्ट्राव्हायोलेट किरण हे दिसू लागते. हे जे निळे निळे हे जे ट्यूबच्या साईडला थोडे निळे निळे कोटिंग दिसत आहे ना, याला आपण फॉस्फरस कोटिंग असे म्हणतो. आता हे फॉस्फरस कोटिंग आपले इनव्हिजिबल अल्ट्राव्हायोलेट रेस ग्रहण करून घेतात आणि आपल्याला त्याच्यानंतर असा हा प्रकाश दिला जातो, असा आपला ट्यूबलाइट हा वर्क होतो. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, स्टार्टर मध्ये आपण हा कॅपेसिटर लावला आहे. आता हा कॅपेसिटर कशासाठी राहतो, की नॉईज रिमूव्ह करण्यासाठी, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण चोक पण शिकलो आहोत. आता चोकचा उपयोग कशासाठी होते, तीन गोष्टीसाठी होते. पहिला आहे सुरुवातीला हाय वोल्टेज साठी हाय वोल्टेज लागते, त्याच्यासाठी आपण चोकचा वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर आहे चालू स्थितीत करंटला नियंत्रित करण्यासाठी. आणि तिसरा आहे ट्यूब पेटल्यावर सप्लाय वोल्टेजला विरोध करून ट्यूबसाठी फक्त जवळपास 110 ते 125 वोल्ट देण्यासाठी. अशा प्रकारे चोकचा उपयोग होतो. या व्हिडिओमध्ये फक्त आपण आता बघितलं काय, की रचना काय, हा ट्यूब कसा कार्य, या ट्यूबची कार्यपद्धत काय, कसा काम करतो, आणि स्टार्टर आणि चोक याच्याबद्दल थोडीशी माहिती बघितली आहे. आता पुढच्या टॉपिकमध्ये आपण बघू की चोकची रचना व कार्य काय, चोकला ब्लास्ट म्हणण्याचे कारण काय, स्टार्टरची रचना काय, स्टार्टरचे कार्य कोणते आहे. आता त्याच्यानंतर आहे मेन पॉइंट बघू आपण, फ्लोरोसेंट ट्यूबलाइटचे दोष, याचे कारण व दुरुस्त्या, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.